नमस्कार। आज आपण पाहतोय उसळपाव रेसिपी मुंबई स्टाईल मध्ये। त्याच्यासाठी आपल्याला प्रथम मसाला तयार करून घ्यायचा आहे। एका पॅन मध्ये आला आणि लसूण 2 चमचे तेलावरती भाजून घ्यायचा आहे। मग त्याच पॅन मध्ये आपण एक उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे, तोही आपल्याला ब्राउन कलरवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यात खोबरं टाकलेलं आहे सुकं, तेही आपल्याला ब्राउन कलरवरतीच भाजून घ्यायचं आहे। ते मिश्रण बाजूला केल्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये काही सुके मसाले टाकलेले आहेत आणि ते आपण हलकेसे गरम करून घेणार आहोत। कुठेही सुका मसाला आपल्याला जळवायचा नाही आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी वापरून आपलं वाटण तयार आहे। 100 ग्रॅम हिरवे वाटाणे मी रात्रभर भिजवून ठेवले होते, आता मी ते कुकरमध्ये टाकले आहेत आणि त्याच्यात 1 कप पाणी टाकलं आहे। कुकरला मोठ्या आचेवरती 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपले वाटाणे व्यवस्थित शिजलेले आहेत। आता आपण उसळ तयार करायला घेऊया। एका पॉटमध्ये आपण 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे, फ्लेम मीडियम आहे। तेल तापल्यानंतर आपण तेजपत्ता, 1 लाल मिरची, मोहरी, जिरं, हिंग हे सगळं मिश्रण आपण परतून घेणार आहोत। 2 हिरव्या मिरच्या, लहान मिरच्या घ्यायच्या आहेत, 8 ते 9 लसूण, किसलेलं आलं। आपल्याला सर्व जो आपला मसाला आहे, बेसिक मसाला आहे, जो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे, फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। ह्याच्यात आपण कापलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, तोही आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। आता ह्याच्यात 10 ते 12 आपण कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत। आता आपण थोडे सुके मसाले टाकणार आहोत, लाल तिखट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गरम मसाला पावडर 1/2 चमचाच वापरलेली आहे, कारण आपल्या वाटणामध्ये सुद्धा गरम मसाला आपण अख्खा वापरला आहे। 1 टॅमॅटो बारीक चिरलेला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण हे मिश्रण 1 ते 2 मिनटाकरता झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून आपला टॅमॅटो 1/2 कच्चा असा शिजला हवा। आपल्याला पूर्ण टॅमॅटो शिजवून नाही घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता की मिश्रणाला चांगला कड आला आहे आणि आता आपण त्याच्यात 1/2 ग्लास पाणी टाकतो आहे। आता पुन्हा इथं हे मिश्रण आपण झाकून ठेवणार आहोत आणि ह्या मिश्रणाला चांगला कड काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता की खूप चांगला कड आलेला आहे। एकदा परतून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याच्यात तयार केलेला 1/2 कप वाटण टाकायचं आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण प्रत्येक गरम मसाला टाकल्यानंतर किंवा लाल तिखट, हळद, मीठ टाकल्यानंतर ढवळून घेतलेलं आहे। आता 2 मिनटाकरता आपण ते झाकून ठेवणार आहोत। 2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल की आपल्या मिश्रणाला चांगला कड आलेला आहे आणि ह्याच्यात आता आपण शिजवलेले वाटाणे टाकलेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात आपण 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण 10 मिनटाकरता झाकून ठेवणार आहोत। प्रत्येक मसाला किंवा वाटाणे किंवा काही टाकल्यानंतर आपण ढवळून घेतलेलं आहे, त्यामुळे आपलं मिश्रण खरंच छान होणार आहे, आपली उसळ सुंदर होणार आहे। तुम्ही पाहू शकता की 10 मिनटानंतर उसळीला चांगला कड आलेला आहे। आपण ह्याच्यात 1/2 ग्लास पाणी टाकलं आहे। आपण पाणी हळूहळू टाकत आहोत, खूप पातळ किंवा खूप घट्ट आपल्याला मिसळ करायची नाही आहे। 5 मिनटाकरता मोठ्या फ्लेमवरती आपण हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे। आता आपली उसळ तयार होणार आहे। तुम्ही पाहू शकता की 5 मिनटानंतर खूप चांगला कड आला आहे आणि आपली उसळ आता सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे। सर्व्ह करताना एका बाउलमध्ये पहिल्यांदा तुम्ही वाटाणे जे आपले आहेत उसळीचे, ते आधी काढून घ्यायचे आहेत
आणि वरचा जो रस्सा दिसतोय तो एका छोट्या वाटीमध्ये बाजूला काढून ठेवायचा आहे. वाटाणे काढले आहेत, पाव रेडी आहे, आपला रस्साही तयार आहे, बारीक चिरलेला कांदा आणि लिंबूसुद्धा तयार आहे. आता आपण ह्या बाऊलवरती पहिल्यांदा बाऊलमध्ये पहिल्यांदा फरसाण टाकणार आहोत. मग बारीक शेव टाकलेली आहे, थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू पिळून घेणार आहोत आणि मग छोट्या वाटीतला रस्सा त्याच्यावरती टाकायचा आहे आणि ही गरमागरम उसळ मस्तपैकी पावावर खायची आहे. मस्त खा, मस्त राहा.